शिवसेनेचे आमदार विजय औटी यांचा धक्कादायक पराभव होताच पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर शिवसेना व विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव आज बारगळला, तर बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून सभापती म्हणून प्रशांत गायकवाड यांनी उत्तम काम केलं आहे. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने निलेश लंके यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले सुजित झावरे यांनी भाजपात प्रवेश करून आमदार विजय औटी यांच्याशी घरोबा केला आहे. त्यामुळे बाजार समितीवरील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी झावरे व औटी यांनी सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात आज अविश्वास ठराव मांडला होता. त्यासाठी झावरे यांनी तब्बल 9 संचालक सहलीला नेले होते, तर गायकवाड यांच्या बरोबर 4 संचालक देखील होते. मात्र विधानसभा निवडणुकीत औटी यांचा पराभव होतात आज होणारा गायकवाड यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला आहे. तर आज सकाळी 11 अविश्वास ठरावावर मतदान होणार होतं, मात्र निलेश लंके यांच्या विजयी धक्क्याने विरोधक धास्तावले आहेत, त्यातूनच हा ठराव बारगळला आहे अशी चर्चा सध्या केली जात आहे. प्रतिनिधी राम तांबे, न्यूज टुडे 24, पारनेर.